नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा. नितीश कुमार पुन्हा स्थापन करणार भाजपसोबत सत्ता. आज संध्याकाळी घेणार शपथ. सरकार आरक्षणातून मराठा समाजाला मागास दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. भुजबळांची सरकारवर टीका. तर सरकार ओबीसी समाजाला स्पष्टता देणार की नाही भुजबळांचा सवाल. भुजबळांच्या मुंबईतील निवासस्थानी संध्याकाळी 5 वाजता ओबीसी नेत्यांची बैठक. सगळे सोयरे जी आर बाबत बैठकीत होणार खलबत. विश्वास बसत नाही एवढा मोठा कायदा पारित झाला. शनिवारी एका दिवसात 7 शासन निर्णय झाले. ही लढाई एवढी लांब जाईल वाटलं नव्हतं. लढाई जिंकल्यानंतर सरांगेंची प्रतिक्रिया. राज ठाकरे 1 फेब्रुवारीपासून 4 दिवस राज ठाकरे ठोकणार नाशिकमध्ये तळ. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार आढावा बैठका. पंतप्रधान मोदींना स्वतःच्या राज्याबद्दल प्रेम लपवता येत नाही. प्रत्येक गोष्ट त्यांना गुजरातमध्ये न्यायची असते. मग आपल्याला आपल्या राज्याबद्दल प्रेम का नाही राज ठाकरेंचा सवाल. चार आणि 5 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर. सिंधुदुर्गात कार्यकर्त्यांशी साधणार संवाद. रांगणेवाडीमध्ये घेणार भराडी देवीचं दर्शन. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील 46 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या. पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या. पुण्यात अशोक पवार गटाला मोठा धक्का. आमदार अतुल बेंडकेंचा अजित पवार गटात प्रवेश. आता पुण्यातील अशोक पवार वगळता सर्व आमदार अजित पवारांच्या गटात. जरांगे प्रामाणिक आणि निष्ठावंत म्हणून त्यांच्या आरक्षणाच्या लढाईला यश. आमच्यात कोणी जरांगे झाला तर मी त्याच्या सोबत असेन. जलील यांची प्रतिक्रिया. मराठा आरक्षणावर संभाजीराजे छत्रपतींची 2 दिवसात पत्रकार परिषद. पुण्यात किंवा कोल्हापुरात घेणार परिषद. संभाजीराजे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.